युगेंद्र पवारांच्या प्रचारार्थ बारामती तालुक्याचा दौरा आज रोहित पवार करत आपल्यासोबत. रोहित पवार आहेत दादा, कसा प्रतिसाद मिळतोय दौऱ्याला? जसा लोकसभेला होता तसाच प्रतिसाद मिळतोय. लोक स्वतःहून प्रचारामध्ये सहभाग घेत आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यामुळे असं वाटतं की लोकसभेचंच इलेक्शन परत एकदा बारामतीमध्ये सुरू आहे. अजित पवारांनी विश्वास व्यक्त केला आहे की 1 लाखापेक्षा जास्त लीड मला मिळेल. शेवटी आम्ही लोकांवर विश्वास ठेवून तिथं प्रचार करत आहोत. लोकांचा विश्वास पवार साहेबांवर आहे, युगेंद्रवर आहे, त्यामुळे लोक 20 तारखेला मतदान करून 23 तारखेला 100% पवार साहेबांवर राहतील असा विश्वास आम्हाला सगळ्यांना वाटतो. लीड कितीचा असेल असं वाटतं? नाही, आम्ही लीडपेक्षा आम्ही लढाईकडे जास्त आता लक्ष देत आहोत. आम्ही प्रामाणिकपणे लढत आहोत, प्रेमाने लढत आहोत, विश्वासात घेऊन लढत आहोत. लीड हा विषय नंतरचा येतो, पहिली टर्म आहे युगेंद्रची आणि लोकसभेपासून म्हणजे लोकसभेच्या आधीपासून लोकसभेत पण आणि लोकसभेनंतर सुद्धा त्यांनी चांगलं काम या परिसरामध्ये केलेलं. लोकांचा विश्वास त्याच्यावर असल्यामुळे लोक याच्यावर 100% राहतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. एक हे तो सेफ आहे अशा मतळ्याखाली भाजपनं आज जाहिरात दिली आहे, विविध वृत्तपत्रात छापून आले, परंतु त्याच्यामध्ये जर बारकाईने बघितलं तर अनेक वेगवेगळ्या टोप्या म्हणजे महाराष्ट्रीयन टोपी आहे, फेटा आहे, पण त्यात मुस्लिमांची टोपी नाही आहे, कसं बघता येईल? नाही, आता काय झालं की काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री इथं आले, बटेंगे तो कटेंगे असं काहीतरी त्यांनी वक्तव्य केलं. अमित शाह साहेबांनी सुद्धा हिंदू मुस्लिमवर काहीतरी बोलण्याचा प्रयत्न इथं केला, पण या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांच्याकडे जे कुठल्या सर्वेच्या कंपन्या आहेत त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांच्या पक्षाला खूप मोठा फटका हा बसलेला आहे आणि तुमचे आकडे जे कुठले 120 आसपास दिले ते सुद्धा आता येणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि मग कन्सल्टंटली सांगितल्यानंतर महायुतीच्या सर्व नेत्यांनी मिळून एक हे तो सेफ आहे असं कुठेतरी त्यांनी तिथं दावा केलेला आहे, नाहीतर ॲड केलेलं आहे, 1 करोड रुपये त्याच्यामध्ये खर्च केलेले. मी एवढंच म्हणेल, लोकांच्या विषयापेक्षा एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदा जर एक असतील तर सेफ आहेत. विरोधी पक्ष नेता तरी त्यांचा होऊ शकतो, ते जर एक राहिले नाहीत जे नाही आहेत, एकामेकांची सीट पाडण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत, त्यामुळे महायुती सेफ नाही आहे एवढं सांगतो. महाविकास आघाडी सरकार नक्कीच या राज्यामध्ये येईल. माहितीचा एक सर्वे आलेला आहे, त्याच्यामुळे चांगल्या जागा ज्या आहेत ते माहितीला दाखवलेल्या आहेत, कसं बघता या सर्वेकडे? काय झालं आता तुम्ही बघा, मोठे मोठे भाजपचे महायुतीचे जे सर्व नेते आहेत ते त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये अडकून पडलेत. आता नेतेच जर अडकून पडले तर कार्यकर्त्यांमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा काय संदेश गेला आहे की अरे आपले नेतेच अडचणीत आहेत आणि मग आपण कार्यकर्ता म्हणून कसं लढायचं, आपलं काही सरकार येणार नाही. मग आता ह्याला पर्याय काय काढला आहे महायुतीने? तर त्यांनी त्यांचा अंतर्गत सर्वे जो कुठला आहे तो दाखवला आहे, त्याच्यामध्ये आकडे बरे दिसत आहेत आणि ते आकडे बघून कार्यकर्ते काम तरी करायला लागतील अशी अपेक्षा कदाचित महायुतीच्या नेत्यांनी. त्यामुळे ते काय कौल दाखवला आहे असं नाही लोकांचा, फक्त कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी आणि थोडंसं काम करावे जे आज करत नाहीत याच्यासाठी हा सर्वे त्यांनी सकारात्मक दाखवला आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले त्यांनी सगळ्यांनी घरं मुंबईत घेतली, परंतु मी आजपर्यंत मुंबईत घर घेतलं नाही, मी अजून नागपूरचाच आहे, सिद्ध होते. त्याचं कारण एकच असेल, ते एकदाच मुख्यमंत्री बनणार असेल, परत कधीच मुख्यमंत्री बनणार नाही. नंतर आता आमदारकीला पण त्यांना टफ आहे, त्यामुळे मग नागपूरमध्ये त्यांना नेहमीच तिथं राहावं लागेल अशी परिस्थिती आहे. देवेंद्र फडणवीसांनी एक फोटो ट्विट केला, त्याच्यानंतर तो रिट्विट मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी देखील केलेला, कसं बघता इकडे? त्याचा अर्थ अजितदादांचं अकाउंट आणि एकनाथ शिंदे साहेबांचं अकाउंट हे स्वतः न चालवता भाजप चालवते असं आपल्याला म्हणावं लागेल. अजित पवार असं म्हणतात की घरचा वाढपे असल्यामुळं माझ्या हातात चाव्या होत्या, त्याच्यामुळे मी चांगला निधी जो आहे तो बारामतीला देऊ शकलो आणि त्यातमधनं विकास करू शकलो. पुढे देखील तुम्ही ठरवा की नेमकं काय करायचं ते. आता शेवटी अजितदा नेते आहेतच, त्यांच्याकडे पदं होतीच, पदाचा वापर कशासाठी कुठं केला पाहिजे शेवटी तो त्यांचा अधिकार होता. पण इथं युगेंद्र फिरत असताना लोकांशी चर्चा करत असताना आश्चर्य हेच वाटतं की सत्ता एवढे काळ असतानासुद्धा बरेच काही विषय आहेत जे लोकांच्या जीवनाशी निगडीत आहेत ते अजूनसुद्धा प्रलंबित आहेत. हा प्रश्न लोकांना पडलेला आहे, हा प्रश्न नेत्यांना पडलेला आहे आणि अशातच ही निवडणूक ही आता दुसऱ्या फेजला विकास बारामतीला घेऊन जायचा या हेतूतून आता ही लढली जाते. शरद पवारांनी बारामतीमध्येच एक संकेत दिले होते, 1.5 वर्षाने माझी टर्म राहिलेली आहे, त्याच्यानंतर मी विचार करेन पुढं काय करायचं. त्यावर ते अजित पवार असं म्हणतात की मी त्यांना थांबा म्हटले नाही, परंतु त्यांच्यानंतर हाच पट्ट्या जो आहे तो बारामतीचा विकास करेल. ते आहेत ना दादा, राजकारणात तर राहणारच आहेत. आता इलेक्शनमध्ये काय होईल हे 23 तारखेला आपल्याला कळणार आहे, पण लोकसभेचं वातावरण जसं होतं तसंच आता विधानसभेसुद्धा बारामतीमध्ये आहे. अजितदा राजकारणामध्ये राहतील, मीसुद्धा राजकारणामध्ये राहणार आहे,
कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं सुप्रियाताई आहेत, योगेंद्र आहेत, आम्ही सगळे राजकारणामध्ये आहोतच, आम्ही आपापल्या भागाचा तिथं विकास करणार आहोत, पण फक्त 23 तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांना थांबावं लागेल. काय महायुतीचं एकंदरीत महाविकास आघाडीचं चित्र राज्यात पाहतं? 167 ते 180 च्या आसपास उमेदवार जास्त निवडून येतील महाविकास आघाडीचे. आणि मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी त्यांच्या सभा जर वाढवल्या तर याच्यामध्ये 10-20 आमदार जास्त वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? नाही, आता इथं येऊन द्वेषाची भाषा आहे. जर गुजरातशाही या स्वाभिमानी महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न हे गुजरातचे नेते इथे येऊन करत असतील ते लोकांना पटत नाही. त्यांच्या मुखातून कुठलाही सकारात्मक शब्द जात नाही जो महाराष्ट्राच्या हिताचा आहे. इथं येऊन म्हणतात की महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, पण ज्या दिवसापासून या देशामध्ये भाजपची सत्ता आलेली आहे आणि राज्यात भाजपची सत्ता आलेली आहे तेव्हा गुजरातचा जास्त आणि महाराष्ट्राचा कमी एवढाच विकास झालेला आहे. सगळे प्रोजेक्ट इथून तिकडे घेऊन गेलेले आहेत आणि याच्यात भाजपच्या कुठल्याही नेत्यामध्ये धाडस नाही या दोघांना प्रश्न करण्याचा. आमच्यात ते धाडस आहे, आम्ही प्रश्न करतो आणि लोकांना हे कळल्यामुळे जिथं कुठं ते भाषण करतात तिथं द्वेष पसरवतात. संतांची भूमी आणि महामानवांची भूमी असल्यामुळे हा द्वेष आपल्याला आवडत नाही, त्यामुळे लोक निकाल महायुतीच्या विरोधात तिथं देतील आणि जर हे दोघं जास्त आले तर मग अजून आक्रमक होऊन महाविकास आघाडीला जास्त सपोर्टसुद्धा करतील असं वाटतं. महायुतीने 175 जो आहे तो टार्गेट ठेवलं, 175 जास्त जागा मिळेल. नाही, टार्गेट तसं आम्ही 288 ठेवलेलं आहे, त्यांनी टार्गेट 175 ठेवलं आहे, त्यामुळे ते 120 कसं तरी पोहोचतील आणि त्यांचे विरोधी पक्ष नेता होतील. आम्ही टार्गेटचं बोलत नाही, आम्ही किती आणू हे बोलत आहोत. त्यामुळे टार्गेट आणि जे काही विश्वास याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आमच्यात विश्वास आहे कारण आम्ही लोकांबरोबर राहून लढत लढतो आहे, ते नेत्यांबरोबर आणि गुंडांबरोबर आणि फक्त पैशावाल्यांबरोबर राहून ते जे करतात ते त्यांचं टार्गेट असू शकतं. आपल्यासोबत युवेंद्र पवार आहेत, कशा पद्धतीचा प्रचार आहे, काय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे? कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह आपल्याला बघायला मिळतो आहे. प्रसार पण आता आपले गावभेट दौरे आता संपत आले आणि मी रोहित दादांना पण विनंती केलेली, त्यांचा पण इथं संपर्क खूप जास्त आहे की इथं त्यांनी यावं, आम्हाला इथं मदत होईल आणि आमच्या विनंतीला मान देऊन ते आज इथं आलेत आणि आपल्यासोबत प्रचार करत आहेत. बारामतीचा विकास हाच पट्ट्या करू शकतो साहेबांनंतर तालुक्यात, हे सगळ्यांना माहिती असं अजित दादा म्हणतात, कसं बघताय वक्तव्याकडे? नाही, तसं नाही आहे. काय कोणतरी एकटं असं विकास करतं असं ह्या मताचं मी नाही आहे. रोहित दादा पण इथं जिल्हा परिषद सदस्य होते, त्यावेळेला त्यांनी पण कामं केली. आपलं पण एक फाउंडेशन आहे, त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण कामं करत आलो आहे. माझे काका ह्यांचे वडील राजेंद्र पवार ते पण इथं एक चांगली संस्था चालवतात, त्यांची आई पण इथं महिला बचत गटात ते अनेक वर्षापासून काम करतायत. आमचं सगळं कुटुंब, सगळे कार्यकर्ते, सगळ्या इथल्या लोकांनी ज्यांना साहेबांनी मदत केली आहे हे सगळे मिळून बारामतीचा विकास करतायत आणि करत आलेत. इथून पुढेही सगळे एकत्र येऊन तो विकास करत राहतील. विजयाचा विश्वास किती वाटतोय, कारण एकंदरीत वातावरण बघता तुम्हाला विजयाचा विश्वास किती आहे? नाही, एक विश्वास आहे नक्की. उद्या येणारा काळ हा आपलाच असेल, ते माझ्या किंवा कुणाच्या वैयक्तिक असंमुळं नाही, पण पवार साहेब आपल्या पाठीमागे आहेत त्याच्यामुळं आणि सर्वसामान्य जनता बारामतीची नेहमी पवार साहेबांसोबत राहिली आहे. इथून पुढेही पवार साहेबांसोबतच राहील. लोकसभेचं वातावरण दिसतंय तुम्हाला, कारण 48,000 लीड याच विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना दिलं होतं. नाही, असं फिरताना एकंदरीत तसं आम्हाला सगळ्यांना वाटतंय आणि नक्कीच लोकसभेचं वातावरण टिकून आहे. उलट कुठं ना काही गावांमध्ये ते आपल्याला वाढलेलं पण बघायला मिळतं. अजित दादा म्हणतात एका लाखांपेक्षा जास्त मताने निवडून येईल. आता शेवटी तो त्यांचा विषय आहे, ते कुठलाही स्टेटमेंट द्यायला त्यांना तो अधिकार आहे, पण 23 तारखेला आपण बघू. गुलाल कोणाचा असेल दादा? महाविकास आघाडीचा. बारामतीत कोणाचा असेल? तुतारीचा. खूप धन्यवाद. या ठिकाणी आपण बघू शकतो की रोहित पवार आणि युवेंद्र पवार आहेत, ते एकत्र प्रचार करतायत आणि त्यांनी विजयाचा विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, लोणी भापकर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.